हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काइंड्स ऑफ सेंटेन्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांना जे फिफ्थ आणि सिक्स स्टँडर्डमध्ये काइंड्स ऑफ सेंटेन्स त्याचे जे टाईप्स आहेत ते शिकवले जातात ते आपण पाहणार आहोत. यामध्ये सेंटेन्स म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, त्याचनंतर जे टाइप्स आहेत सेंटेन्सचे, जे चार टाइप्स आहेत ते टाइप्सची सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण काही वर्कशीट सॉल्व करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हा काइंड्स ऑफ सेंटेन्स हा टॉपिक आहे जो हा ग्रामर टॉपिक आहे तो व्यवस्थित लक्षात येईल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. काइंड्स ऑफ सेंटेन्स. आता काइंड्स ऑफ सेंटेन्स जाणून घेण्याआधी आपण सेंटेन्स म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे ते आधी समजून घेऊयात. A sentence is a group of words which make a complete sense. Sentence हा वर्डचा एक ग्रुप आहे जेणेकरून एक मिनिंगफुल सेंटेन्स आपण त्यामधून बनवू शकतो. त्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्स. आता सेंटेन्सचे किती टाइप्स आहेत ते आपण आधी जाणून घेऊयात. देर आर टोटल फोर टाइप्स ऑफ सेंटेन्स. इथे चार टाइप्स आहेत. फर्स्ट आहे असर्टिव और डिक्लेरेटिव सेंटेन्स. आता हे आपलं स्टेटमेंट असतं, जे असर्टिव अँड डिक्लेरेटिव सेंटेन्स असतात हे स्टेटमेंट. नेक्स्ट आहे इंट्रोगेटिव. इंट्रोगेटिव म्हणजे जे क्वेश्चन, ज्यामध्ये आपण क्वेश्चन विचारतो. त्यानंतर इम्पॅरेटिव. इम्पॅरेटिवमध्ये कमांड असू शकतं, रिक्वेस्ट असू शकते किंवा ॲडवाईज असू शकते. त्यानंतर एक्सक्लेमेटिव म्हणजेच एक्सक्लेमेशन. आता हे आपण चार टाइप्स कोणते आहेत त्याचे आपण नावं बघितली. आता आपण जे चार टाइप्स आहेत ते पाहिले. आता प्रत्येक टाइप्सचे आपण काही एक्झाम्पल जाणून घेऊया, जेणेकरून आपल्याला हा टॉपिक व्यवस्थित लक्षात येईल आणि प्रत्येक सेंटेन्समध्ये काय डिफरन्स आहे तो सुद्धा आपण इथे पाहू शकता. फर्स्ट असर्टिव और डिक्लेरेटिव सेंटेन्स हे सेंटेन्सचं फर्स्ट टाईप आहे. यामध्ये आपल्याला फक्त जे सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स असतं ते यामध्ये असणार आहे. जसं की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट हे डिक्लेरेटिव सेंटेन्स आपलं आहे. त्यानंतर आय बॉट अ प्रिटी ड्रेस. रेनबो हॅज सेवन कलर्स. आता इथे जे मी तीन एक्झाम्पल्स दिले आहेत यामधून तुमच्या लक्षात आलं असेल की हे फक्त पूर्ण स्टेटमेंट आहे, म्हणजेच असर्टिव और डिक्लेरेटिव सेंटेन्स. नेक्स्ट आहे इंट्रोगेटिव सेंटेन्स, म्हणजे जसं की आपण आधी पाहिलं क्वेश्चन, जिथे आपण क्वेश्चन विचारतो म्हणजेच इंट्रोगेटिव सेंटेन्स. जसं की व्हॉट इज युअर हॉबी, तुझं हॉबी काय आहे, हा एक क्वेश्चन आहे. हाऊ मेनी कलर्स डज रेनबो हॅव, हा सुद्धा क्वेश्चन आहे. कॅन यू स्विम, हा सुद्धा क्वेश्चन आहे. म्हणजेच क्वेश्चन विचारणं म्हणजेच इंट्रोगेटिव सेंटेन्स. आपण आता असर्टिव सेंटेन्स बघितलं, ज्यामध्ये फक्त एक स्टेटमेंट असतं. त्यानंतर इंट्रोगेटिव सेंटेन्स हे क्वेश्चन्स असतात. थर्ड टाईप आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण जसं पाहिलं की कमांड असू शकतं, ॲडवाईस असू शकते. जसं की ऑबे युअर एल्डर्स हे कमांड आहे. लुक ॲट द रेनबो, रेनबोकडे पहा. डोंट बी लेझी, म्हणजेच आपल्या लक्षात आलं की आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये एखादी ॲडवाईस देतो किंवा एखादा कमांड देतो, म्हणजेच इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट और इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये वेल डन, हाउ नाईस ऑफ यू, हाउ टायर्ड आय एम, म्हणजे एक्सप्रेशन जिथून आपण एक्सप्रेस करतो म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर अशा प्रकारे आपण काइंड्स ऑफ सेंटेन्स जे फोर टाईप्स आहेत त्याचे एक्झाम्पल पाहिले. असर्टिव, डिक्लेरेटिव सेंटेन्स, इंट्रोगेटिव सेंटेन्स, इम्पेरेटिव सेंटेन्स अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता तुम्हाला ह्या एक्झाम्पलवरतून लक्षात आलंच असेल की आपण हे एक्झाम्पल्स कसे ओळखायचे आहेत. आता आपण ह्याचे काही वर्कशीट पाहूया, जेणेकरून आपल्याला हा टॉपिक व्यवस्थित लक्षात येईल. आयडेंटिफाय द काइंड्स ऑफ सेंटेन्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे वेन यू विल बाय अ न्यू कार. आता हे क्वेश्चन विचारलं आहे आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं क्वेश्चन म्हणजेच इंटरोगेटिव सेंटेन्स. फर्स्ट वेन यू विल बाय अ न्यू कार हे इंटरोगेटिव सेंटेन्सचा टाईप आहे. क्वेश्चनवरतूनच आपल्या लक्षात आलं आहे इंटरोगेटिव सेंटेन्स. नेक्स्ट आहे लुक ॲट द बोर्ड. लुक ॲट द बोर्ड हे कमांड आहे. कमांड म्हणजेच इम्पेरेटिव सेंटेन्स.
थर्ड आहे हाउ ब्यूटिफुल रेनबो इज. हाउ ब्यूटिफुल रेनबो इज आपण हे सेंटेन्स कशाचं आहे ओळखलंच असेल, हे सेंटेन्स आहे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. हाउ ब्यूटिफुल रेनबो इज एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट आहे गो टू नियर बाय प्लेस ऑन फूट. आता ही एक ॲडवाईज आहे, ॲडवाईज म्हणजे सुद्धा इम्पॅरेटिव सेंटेन्स. नेक्स्ट आहे आय रिवाइज माय लेसन रेग्युलरली, हे एक सिंपल सेंटेन्स म्हणजे स्टेटमेंट आहे. हे झालं असरेटिव और डिक्लेरेटिव सेंटेन्स. अशा प्रकारे तुम्ही अजून मुलांना डिफरंट डिफरंट उदाहरणं देऊन हे वर्कशीट सॉल्व करायला देऊ शकता, जेणेकरून मुलांना एकदा का हा काइंड्स ऑफ सेंटेन्स टॉपिक व्यवस्थित लक्षात आला तर मुलं 5, 6, 7 हे पुढे जाऊनसुद्धा हा टॉपिक पुन्हा विसरणार नाहीत. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं काइंड्स ऑफ सेंटेन्स, म्हणजे सेंटेन्स म्हणजे काय, त्याचबरोबर त्याचे जे टाईप्स आहेत ते जाणून घेतले आणि त्याचबरोबर त्याच्या काही वर्कशीटसुद्धा पाहिले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ यूजफुल वाटला असेल, आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.